नमस्कार, मी तेजल नागरे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आढावा घेऊयात शेती विषयक बातम्यांचा. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात ब्राह्मणगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनच्या झाडाला शेंगा लागल्या नसल्यामुळे लाखांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. तसेच कृषी अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळेस शेतकरी दत्ताराव कदम यांनी केलेला आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवांचा पुरवठा करून त्यांना सक्षम करण्यासाठी सलाम किसान हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. सलाम किसान हे एक सुपर असून मूल्य साखळीतील सर्व घटकांना एंड टू एंड सोल्युशन पुरवण्याचं उद्दिष्ट यावेळेस ठेवण्यात आलेलं आहे. सलाम किसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रगत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तसेच विविध उत्पादने आणि सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शेतीतील उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करण्याचा उद्देश त्यामागे आहे. सध्या भारतातच नाही तर जगात मिलेट्सचा म्हणजेच भरड धान्यांचा पिकांचा बोलबाबा सुरू आहे. मिलेट्स किंवा भरड धान्य म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई यासारखी दुर्लक्षित पिकं. संयुक्त राष्ट्रानं 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे. तर भारत हा जगभरातील भरड धान्याचे आगार बनू शकतो. शेतकरी उत्पादक कंपन्या त्यात निर्णायक भूमिका बजावू शकतात असा विश्वास भारत सरकारने व्यक्त केलेला आहे. दुबईतील एस्पो 2020 मधील केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे आयोजित अन्य कृषी आणि उपजीविका पंधरवड्यात झालेल्या परिसंवादात भारताने हा विश्वास व्यक्त केलेला आहे. यंदा भारताची तांदूळ निर्यात 25% घटण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने तांदूळ निर्यातीच्या संदर्भात घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे आयातदार देश भारताच्या स्पर्धक देशातून स्वस्तात तांदूळ खरेदीला पसंती देण्याची चिन्ह आहेत. भारत हा जगातील सगळ्यात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे. केंद्र सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली. तसेच बिगीर बासमती तांदळाच्या निर्यातीवर 20% कर लावला. निर्यातीवरील करामुळे भारताचा तांदूळ महाग झाला आहे. त्यामुळे निर्यात किमान 50 लाख टनांनी घटेल असं द राईस एक्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष बी व्ही कृष्णाराव यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे यंदा निर्यात 162 लाख टन राहण्याची शक्यता आहे. देशात कापूस दर सध्या स्थिर आहेत, परंतु पुढे नोव्हेंबरमध्ये तेजी येईल, ती टिकून राहील. तसेच देशात कापसाची मागणी कायम राहण्यासाठी सूत गिरण्यांनीही वित्तीय सहाय्यता वाढवावी असा मुद्दा नॉर्थ इंडिया कॉटन असोसिएशनचे माजी अध्यक्ष महेश शारद यांनी व्यक्त केलेला आहे. कापसाला सध्या उठाव कमी आहे, परंतु नोव्हेंबर किंवा त्यापुढे तेजी येईल. ही तेजी पुढेही टिकून राहील. जगात कापसाचं उत्पादन घटलं आहे. जगात 12 कोटी गाठींचे उत्पादन येते, परंतु हे उत्पादन 60 लाख गाठींनी कमी होईल. हे उत्पादन अमेरिका, ब्राझीलमधील दुष्काळ व पाकिस्तानमधील अतिवृष्टीने घटेल. पाकिस्तानला आयातही वाढवावी लागेल, त्यामुळे लागवड वाढलेली दिसत असली तरी उत्पादनावर मोठा परिणाम दिसत असल्याचंही ते म्हणाले. पुणे कृषी उत्पादन समितीमध्ये डमी अडत्यांचा सुळसुळाट झालेला आहे. अडत्यांकडून परदेशी भाजीपाला उत्पादक आणि पुरवठादार शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक होण्याचा प्रकार समोर आलेला आहे. 2-3 वर्षांपासून लाखो रुपये थकित आहेत. याबाबतची माहिती गेल्यास दमदाटी करण्यात येते अशी माहिती शेतकऱ्यांनी दिलेली आहे. यामध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांचा समावेश असून कोणाच्या आशीर्वादाने हे व्यापारी बाजार समितीमध्ये विनापरवाना व्यवसाय करीत आहेत असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. टाकाला जाऊन भांड लपवत केंद्र सरकारने अखेर तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातलीच. तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी आणि बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर 20% कर लावण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. खरीप हंगामात भात उत्पादन घटण्याचा अंदाज, तसेच घाऊक आणि किरकोळ बाजारात वाढलेले दर, पशुखाद्य इथेनॉल मिश्रणासाठी घटलेली तांदळाची उपलब्धता ही कारणं सरकारकडून देण्यात आलेली आहेत. हेच सरकार अगदी परवापर्यंत देशात तांदळाचा पुरेसा साठा उपलब्ध असून निर्यात बंदीची गरजच नाही असं जोरजोरात सांगत होतं. गव्हाप्रमाणेच तांदळाच्या बाबतीतही रात्रीतून सरकारने यू टर्न घेतलेला आहे.
महावितरणाला वीजपुरवठा करून पुरेशा विजेसाठी सहकार्य करणाऱ्या साखर कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना विजेच्या दरवाढीसह प्रति युनिट 1 रुपया अनुदान मिळावे अशी अपेक्षा साखर कारखानदारांची आहे. मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय झाल्यास सहवीज प्रकल्पांसाठी दिलासादायक बाब ठरणार आहे. राज्यात कोळसा, समुद्रातील गॅस, सोलार पॉवर, वायू, उसाचे चिपाडे आदी वापरून वीज निर्मिती केली जाते. सर्व प्लांट्सची प्रस्थापित उत्पादन क्षमता जवळजवळ 42,500 मेगावॅट इतकी आहे. यापैकी उसाचे बॅग्समधून 23 मेगावॅट क्षमतेचे सहवीज निर्मिती प्रकल्प साखर कारखान्यांनी उभारलेले आहेत. राज्यात गेल्या हंगामात 30 लाख टन साखर शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. नव्या उत्पादनानंतर एकूण साखर उपलब्धता 168 लाख टनांपर्यंत राहील. त्यामुळे इथेनॉल साठा किमान 12 लाख टन, साखर वळवून 60 लाख टन साखरेची निर्यात करण्याचं आव्हान राज्यासमोर आहे अशी माहिती साखर उद्योगातील सूत्रांनी दिलेली आहे. लाखो रुपयांच्या गायी डोळ्यादेखत प्राण सोडतायत. लंपी स्किनच्या प्रादुर्भावाने रुबाबदार गायींच्या वास्तव्याने वैभव दाखवणारे गोठे मरकळा अनुभवत असल्याचं विदारक चित्र आहे. बहुतांश गायींच्या गोठ्यांमध्ये लंपी स्किनने थैमान मांडलेला आहे. उत्कृष्ट व्यवस्थापनाने ज्या गोठा मालकांनी मरतूट टाळली ते गोठा व्यावसायिक या आजारापुढे हतबल झालेले आहेत. कागदी घोडे नाचवणाऱ्या पशुसंवर्धन विभागाला मात्र याचा गंधही नसल्याने वेदनादायी चित्र सर्वत्र दिसत आहे. आधीच अतिवृष्टीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता मकाच्या पिकांवर घोसण अळीचे संकट उभं राहिलेलं आहे. त्यातच घोसण अळी शेतकऱ्यांचा चावा घेत असल्याचं सर्वत्र भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात वडोदा बाजार, गिरसावळी आणि रांजणगाव या 3 ठिकाणी शेतकऱ्यांना आतापर्यंत या घोसण अळीने चावा घेतलेला आहे. त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यात आल्याने सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण बघायला मिळत आहे. शेतीमित्रमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.